नमस्कार बालमित्रांनो, मी सौ संगीता संतोष नवले, जिल्हा परिषद शाळा सुस, केंद्र भुगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. या लॉकडाऊनमुळे घरी बसून फार कंटाळलात ना? वैताग आलाय ना? वाटतंय ना जरासं बाहेर फिरून यावं? चला तर मग आपण आपल्या भारत देशातल्या उत्तराखंडमध्ये जिम कार्बेट नॅशनल पार्क येथे सफारीच करून येऊयात. उत्तराखंडला जाण्यासाठी आपल्याला लोहगाव ते दिल्ली हा प्रवास आधी करावा लागेल. तो प्रवास कमी वेळेत होण्यासाठी आपण तो प्रवास विमानाने करूयात. हार्डली 2 तासाचा प्रवास आहे विमानाने. चला तर मग बघा तर मग विमानाच्या खिडकीतून बाहेर ढगांचे पुंजके छान कापसासारखे दिसत आहेत की नाही, आणि खाली जर पाहिलं तर घरं किती छोटी छोटी दिसत आहेत, अगदी मुंग्यांसारखी. ही उत्तराखंडची बॉर्डर, ही उत्तराखंडची कमान बघा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते की नाही. बघा या फोटोमध्ये तुम्हाला ही नेहर दिसते की नाही. या नेहर मार्गे आपण जवळजवळ 220 किलोमीटरचा प्रवास करून जिम कॉर्बेट म्युझियमच्या इथे आपण आधी पोहोचणार आहोत. जिम कॉर्बेट हे एक शिकारी होते. त्यांचा जन्म 25 जुलै 1875 झाला आणि त्यांचा मृत्यू 19 एप्रिल 1955 झाला. जिम कॉर्बेट यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये जवळजवळ 250 नरभक्षक वाघ मारले. नरभक्षक म्हणजे काय की जे माणसांना मारायचे. तसेच त्यांनी 85 तेंदुआ मारले. शेवटपर्यंत त्यांची बहीण मॅगी ही त्यांच्या सोबत होती. त्यांचे वास्तव्य या कालाढुंगी गावात होते. बघा या फोटोमध्ये जे घर दिसते की नाही, हे घर कालाढुंगी या गावामध्ये जिम कार्बेट यांचं आहे आणि हेच घर पुढे जिम कार्बेट म्युझियम म्हणून तयार करण्यात आले. बघा या फोटोमध्ये जिम कॉर्बेट यांनी या वाघाला मारले हा त्याचा फोटो आहे. या म्युझियमच्या बाहेर अशी लिचीची खूप झाडं आहेत आणि लिची हे फळ इथे खूप प्रसिद्ध आहे. चला आपल्याला आता म्युझियम मधून जंगल सफारीसाठी जायचं आहे. जिम कॉर्बेट या जंगलात जाण्यासाठी आपल्याला जिप्सी या गाडीतून जावं लागेल. बघा थांबली आपली जिप्सी गाडी. बघा बालमित्रांनो, आलो आपण जंगलात. किती घनदाट जंगल आहे आणि किती नीरव शांतता आहे. तुम्ही पण आवाज नाही करायचा हा, नाही तर तुम्हाला प्राणी बघायला नाही मिळणार. सगळ्यांनी एकदम शांत राहा. आणि या जंगलात सफारीचा एक नियम आहे, तो म्हणजे या जिप्सी गाडीतून खाली पाऊल ठेवायचं नाही. बघा बरं का, अजिबात खाली उतरू नका. ती तिकडे दिसते का तुम्हाला, किती उंच आणि मोठं वारुळ आहे. पाहिलं का कधी एवढं मोठं वारुळ? चला आता आपण आणखी आत जाऊयात. अरे तिकडे बघा, तिकडे किती छान 2 मोठे हत्ती दिसत आहेत. चला आता आणखी आत दाट जंगलात जाऊयात. बघा बरं, ड्रायव्हरने सांगितलंय अजिबात जिप्सीतून खाली उतरू नका. बघा किती घनदाट जंगल आहे. एकदम शांत बसा. बघा तिकडे लांब बघा दूरवर, तिथे त्या दाट जंगलामध्ये तुम्हाला वाघ दिसतोय. चला आता वाघ पाहून झाला, आता आपण सगळ्यांनी आणखी जंगलाच्या मध्यवर्ती जाऊयात. आता बघा आपण बरोबर जंगलाच्या मध्यवर्ती आलोय आणि इथं हे एक मंदिर आहे, छान दर्शन घेऊयात इथं आपण. आणि या मंदिराच्या जवळच जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मध्ये हे एक छानसा तलाव आहे आणि या तलावाचा आकार जर तुम्ही नीट पाहिलात तर डोळ्याच्या आकाराचा तलाव आहे हा. चला तर मग झाली की नाही आपली जंगल सफारी करून. आता आपल्याला आपल्या घरी परतायचंय. परत छान जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पाहिलं आपण, त्यानंतर म्युझियम पाहिलं जिम कॉर्बेट यांचं. आता आपल्याला घरी जायला हवं आणि लवकर पोहोचायचंय, त्यामुळे आपण आता विमानानेच परत प्रवास करूयात. बाय बाय.